नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे रामभाऊ कदमकर. 2 दिवस झाले येऊन आज जेवण बनवायची बारी माझी. आणखीन एक छोटा कांदा दे. एकच मोठा देऊ का? नाही, राहू दे. आता छोटे छोटे दोन कांदा कापून घेऊया अगोदर. मिरची कुठे? आग मिरच्या दे ना, धुवून दे. 4-5 घे. 5-6 कसं करता रोज असले गरमी खायला? त्याच्यात आता रामभाऊचं ओपिनियन बदललेलं आहे. खिचडीत मिरच्या कट करून टाकायच्या नाही, तर नंतर सोबत खाण्यासाठी तळून घ्यायच्या. काय बघा, जशी रामभाऊची इच्छा तसंच करूयात आपण. आता मिरच्या मधून फोडून घेतो, मस्त पहिले तेल गरम झाल्यावर त्याला तळून घेतो. कांदा आणि बटाटा कापून घेतले तुम्ही, झालं. हा तांदूळ काढून त्याला धुवून घे ना. कोपर्यंत जेव्हा आपली पहिल्या हिशोबाने घे, धुवून घे त्याला मस्त पैकी. खडा बिडा आहे का त्याच्यात बघून घे अगोदर. किती कष्टानं म्हणावं लागलं रे खिचडी. गम बघ किती पडायला लागलाय. बिघडली तरी काय म्हणू नका मला. झालं एवढं, झालं घंटा झालं तापाय लागलो. काय तर माझ्या पार्टनरला खूप राहणार. खूप लागली असली ना तुला. कस काय करायला बघूनच पडवलं का? म्हणत नाही का येऊ गेले आणि यूज करून आले. आलोच येऊ. हे ठेव पाय, त्याला घेतलास का नाही? सगळं ते चालतं बघ. चला काय चाल करून घेऊया. अरे बापरे, हळू बाजूला टाकले ते एक एक मिरची काढायला किती? एक एक तळून तळून लगेच काढून घ्यायचं आणि त्याच्यातच लगेच हे करायचं. जिरे मोहरी? नाही, जिरे पाठव. तशी उडी तरी चांगली दिसते ना राम भाऊ. काय भाऊ कुठं गुंडा घे बाबा पोरला. मीठ वगैरे टाकायचं तुम्ही काढून दिया.
त्याला मसाला सगळं एक टाकून पाहिजे नंतर पुढे चहा जास्त सर जास्त बदल पावडर खराब असते घरची ओरिजिनल तिखट होते वाटायला बाबा आतापर्यंत कॅमेरामॅन चला बघून घेऊया शिजली की नाही किती तू काय काय बाबा तू तुझ्याच हाताने घे नाक दे ना काय का असं कसं अरे कसली भी झाली अशी तर गपची खायची ना होते लागतो बघा थोडी टाकून काय देणार नाही राम भाऊ त्याच्यात झाकायला नाही काही थंड होते ते हां ते बांधलं कसं आणलं बरं झालं दुकान बंद झाले कसं झालं आपल्याकडे कसं आहे